उत्पत्ती पुस्तकाच्या 10व्या अध्यायात सांगलेल्याप्रमाणे संसाराच्या राष्ट्रांची संख्या 72. जिजून 72 जणांक विंचून मी सामाग दडच्यांत मी समाची विस्तारात ऐकळीत जाता. लुकाच्या 9व्या अध्यायात ताणें आपल्या 12 जणां शिशांक मी सामाग दडले आम्ही ऐकत आहोत, आणि 10व्या अध्यायात 72 जणांक दडचे वाचूंक मेळटा. आपल्या शिशांनी करूंक जाय ते मिसांव जेजूनच करी जे जाल्ले, हातून काय बदलावन दिसना. सुवर्ता स्पष्ट करता तसे आपणूच वसूंक जाय असलो त्या शहरांक आणि हळ्ळ्यांक दोगां दोगांक जेजू धाडता. साक्ष दिवच्या वक्ता सुवर्तेक दोगां दोगांची साक्ष भोव महत्वाची जाता. मिसांव केवळ 12 जणांचे न्हय बगर 72 जणी ताका पावनात. क्रिशेची वा सगळे संबंधी भास वापरून मिसांव वावरू वा सुवर्ता प्रचारसो वावरू सुवर्तेंत जेजून विवारिला. पिकावळ येतेस्ट आसा, पूण वावरडी तोडेच. देखून पिकाच्या दनिया लागी शेतांत वावरडी दडच्याक मागा म्हळ्या उतरांनी सुवर्ता प्रचाराच्या वावराची गरज, महत्व, गंभीरताय आणि विस्ताराताय परत जेजून दांबून सांगल्या. सुण्या वाकट्यामध्ये शेळ्यांक दडलेले बरी हांव तुमकां दडता म्हळ्या उतरांनी सुवर्तेक एक सारखो धनात्मक वा पॉझिटिव्ह प्रतिक्रिया मेळची ना म्हणलेही जेजू जाणा. हे दिशेनं सुवर्ता प्रचाराकाक लाभत जाल्ली निराकरणी जेजून प्रावाद करन म्हणले बरी सांगली. सां पावलान पत्र बरोवन उल्लेख केल्ले आसा तिमोती आणि तीत सुवर्ता प्रचाराकांचे आज स्मरण करच्या वक्ता. सुवर्ता प्रचारकांची चढीत गरज सुवर्ता आमच्या समोर दवरता. पिकाच्या दनिया लागी जेजून मागूंक सांगले. असले मागणे करूंक कोणाक कृपा आणि धैर्य मिळत ती भागी. हे मागणे कोणाक लागू जाता आणि कोण या मागण्याचं फळ जातात ती भागीस.